नमस्कार मित्रांनो, मराठी चित्रपटात धडाकेबाज भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी भिंगरी, फटाकडी, मोसंबी नारंगी, भन्नाड भानू, गुलछडी अशा दमदार चित्रपटातून सुषमा शिरोमणी यांनी डॅशिंग नायिका म्हणून भूमिका साकारल्या. अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी 1976 ते 1986 या काळात मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. 1980 साली त्यांचा फटाकडी हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटात अशोक सराफ, उषा किरण, सुषमा शिरोमणी, रमेश देव, यशवंत दत्त, विजू खोटे, निळू फुले, श्रीराम लागू असे प्रसिद्ध कलाकार मंडळी अभिनय करत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन दत्ता केशव यांनी केलेले आहे. फटाकडी चित्रपटातील मुख्य पात्र सुषमा शिरोमणी यांनी साकारले होते. त्यांच्या फटाकडी या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सुषमा शिरोमणी यांनी या चित्रपटात शिवाय अनेक चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिका साकारल्या होत्या. सुषमा शिरोमणी यांनी अनेक चित्रपटाची निर्मितीही केलेली आहे. त्यांच्या निर्मिती असलेले सर्व चित्रपट स्त्रीप्रधान होते व त्यामध्ये त्या स्वतः पडद्यावर भूमिका साकारायच्या. मित्रांनो, मराठी चित्रपटांमध्ये आयटम सॉंगची संकल्पना मराठमोळ्या ढंगात त्यांनीच केली. त्यांच्या भिंगरी या चित्रपटात अरुणा इराणी, फटाकडी या चित्रपटात अभिनेत्री रेखा यांनी कुठं कुठं जायचं हनीमूनला या गाण्यावर नृत्य केलं, तर मोसंबी नारंगी या चित्रपटात जितेंद्र यांनी, गुलछडीमध्ये रती अग्निहोत्री, तर भन्नाड भानू या चित्रपटात मौसमी चॅटर्जीने मराठी गाण्यावर नृत्य केले. मित्रांनो, सुषमा शिरोमणी या इम्पा या चित्रपट निर्मात्याच्या संघटनेशी बरेच वर्ष सक्रिय होत्या. त्यांनी मिथुन चक्रवर्ती, धर्मेंद्र, नीलम, मीनाक्षी शेषाद्री या कलाकारांसोबत प्यार का कर चित्रपटाची निर्मिती केली. 2013 साली सुषमा शिरोमणी यांना राजमुद्रा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, हे झालं सुषमा शिरोमणी यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल. चला आता जाणून घेऊया त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. तत्पूर्वी आपण जर मराठी चंद्र टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, सुषमा शिरोमणी यांचा अभिनय प्रवास हा 10 वर्षाचा असला तरी त्या कलाविश्वाशी निगडीत अनेक संस्थांशी जोडलेल्या आहेत व त्यांनी बऱ्याच वर्षाच्या नंतर परत एकदा मनोरंजन सृष्टीत पुनरागमन सुद्धा केले. आज बऱ्याच वर्षाच्या नंतर सुषमा शिरोमणी यांना पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाचा धक्काच बसलेला आहे. मित्रांनो, आपण सुषमा शिरोमणी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं तर त्यांच्या पतीचे नाव अरुण संदील आहे व सुषमा शिरोमणी या आज सुद्धा मनोरंजन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तर मित्रांनो, आपल्याला सुषमा शिरोमणी यांच्याबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र टीव्हीला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र.